विषय गणित इयत्ता आठवी प्रकरण सांख्यिकी याच्यातला सराव संच आपण 11.2 घेतोय. आता तुमच्या समोर आकृती काढलेली एक्स अक्ष याच्यावर काहीतरी सविता नाव आहे, सरोजी नाव आहे, वर्ष आहे, मेघा आहे आणि वैशाली. इकडे वाय अक्षावर वाय अक्ष बरोबर एक सेंटीमीटर बरोबर किती घेतले 200 रुपये. मग 200 रुपये 400, 600, 800, 1000. आता हे स्तंभ काढलेले याला आपण विभाजित स्तंभालेख म्हणतात. आता एकाच स्तंभामध्ये सविताचे 600 रुपयापर्यंत छायांकित भाग आहे आणि वरचा कोरा भाग आहे. आता छायांकित भाग म्हणजे काय? छायांकित भाग म्हणजे एप्रिल महिन्याचा आणि कोरा भाग म्हणजे मार्च महिन्याचा. म्हणजे खालची एप्रिलची बचत आहे आणि ही कोरी म्हणजे बचत झालेली नाही याच्यावरनं कळतं. एप्रिल महिना म्हटला की छायांकित केलेला आणि मार्च म्हटला की छायांकित न केलेला भाग. मग इकडे बचत रुपयात म्हणजे सविताने एप्रिल महिन्यात 600 रुपये बचत केली. सरोजने एप्रिल महिन्यात किती बचत केली? 400. वर्षाने किती केली? 400. वर्षाची कमी आहे, ठीक आहे, 400 ची. आता मेघाने किती केलेली आहे? 200. हे बघा, मेघाची बचत 200. वैशालीची बचत किती आहे? 600. तर हे या मुलींची बचत आहे मार्च आणि एप्रिल महिन्याची. आणि या आलेखावरनं आपल्याला काही प्रश्न विचारले तर त्याच्यातला मी पहिला प्रश्न विचारतो, ही आकृती कोणत्या प्रकारच्या स्तंभालेखाची आहे? उत्तर आहे विभाजित स्तंभालेख. आता प्रश्न आहे वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत किती आहे? आता वैशाली बघा, इथं एप्रिल महिन्याची बचत किती आहे? 600. उत्तर 600 रुपये. तिसरा प्रश्न आहे, आता मी तो काही लिहित नाही, फक्त तुम्ही लक्ष द्या. सरोजची मार्च व एप्रिल महिन्यातील एकूण बचत किती? सरोज, आता सरोज नाव बघा. आता सरोजची मार्च व एप्रिल महिन्याची महिन्यातील एकूण बचत किती? आता सरोज जर पाहिलं तर तिची मार्चची बचत किती आहे सांगा बरं? 200, 200, 400. आणि एप्रिल महिन्याची किती? 400. म्हणजे किती? 800. आता मी काही छोटे छोटे प्रश्न विचारतो. वैशालीची मार्च महिन्याची बचत किती? किती? 200. मेघाची मार्च महिन्याची बचत किती? 200. तुम्ही म्हणाल सर इथं 200 होता आणि हा पुढे 200, 200, 400 होतो म्हणून 200. आणि एप्रिल महिन्याची किती आहे? 200. आता सविताची एप्रिल महिन्याची बचत किती? 600. तर अशा या प्रश्नांची उत्तर आपल्याला या विभाजित स्तंभालेखावरून देता येतात. त्यामुळे या विभाजित स्तंभालेखाचा अभ्यास करता आला पाहिजे हे लक्षात घ्या.